की आपण या स्पर्धेबद्दल दोन शब्द मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सौरभ जी. नमस्कार. अरे सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार. आजच्या फोटोग्राफर असोसिएशन हे ज्यांनी अरेंज केलं त्या सर्व प्रमुखांना वंदन करतो. आणि आमचे माझे आदरणीय असे व्यक्तिमत्व इथे आहेत, आमचे बाळाराम दादा, की ज्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे पहिल्यापासून. आणि सर्व तुम्ही आमचा बाबूराव असेल किंवा तुम्ही सर्व मंडळी मला ओळखता, आपल्या सगळ्यांचे थोडीशी परवानगी घेऊन दोन शब्द बोलतो. कारण गेल्या वर्षी मी तिथं बोललो, बऱ्याचशा लोकांची मला प्रतिक्रिया आली, कारण मी नेहमी वेगळा विषय मांडतो. मी यांना दादा गेल्या वर्षी असं नाव दिलं की हा कमावणाऱ्यांचा संघ आहे, कमावणाऱ्यांचा संघ. हे गेल्या वर्षी, कारण बऱ्याच आईबाबा नाराज आहेत, पोरं सकाळी उठतात आणि जातात संध्याकाळी जातात, यांचा जेवणाचा पत्ता नाही, खाण्याचा ना, पिण्याचा नाही, आणि घरात कमाई एका पैशाची नाही, त्याच्यामुळे आईबाबा पण नाराज आहेत. परंतु आता हे जे संघ आहेत हे कसे कमवणारे आहेत, आपला घर खर्च चालवतात, स्वतः कमाई करतात आणि मग इथं खेळायला येतात. आणि काय खेळून आहे, प्रत्येकाला विरंगुळा थोडासा पाहिजे, सगळ्यांनी खेळायलाच पाहिजे खेळ. आणि आत्ताचा जो काळ आहे ना कोरोनाचा, तर याच्यात तुमची इम्युनिटी पॉवर वाढायला पण पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला खेळलंच पाहिजे. परंतु आता गेल्या दोन वर्षापासून तुम्ही पण जरा बेकारच झालेले दिसता, कारण ऑर्डर नाही आहेत. आता सरकारचा आपण नियम पण पाळायला पाहिजेत. आता पण जरा वेळ झाला तर पोलीसची गाडी येईल. आता तुम्हाला एक सांगतो, आता एक निर्जाचं आपलं ग्राउंड आहे, त्यालासुद्धा तिथं मॅच होऊ नये म्हणून लोक प्रयत्न करतात की ती एकच चांगलं आता ग्राउंड राहिलं, कारण प्रीमियर कॉलनीचं ग्राउंड गेलं आपलं, अतिशय चांगलं तिथं ज्या स्पर्धा व्हायच्या, आता एकच चांगलं आहे. आणि हे समजा पडलेलं आहे, आता दुसरे खारडीला पण चांगलं झालं आहे, परंतु त्या भागातलं निळजे आणि ती ग्रामपंचायती जी जागा होती आणि तिच्यावर पण त्यांनी राखून ठेवली, तिच्यावर पण तिथं खेळायला आली का फिर्याद करतात. आणि पोलिसांनी येऊन त्या दिवशी शेवटी बक्षीस समारंभ आटोपल्यानंतर 5 जणांना घेऊन गेले, काय झालं ते मला माहिती नाही. परंतु ही जी आपल्यामध्ये जी काही आता ही द्वेषभावना आहे आणि जी प्रवृत्ती अतिशय बेकार प्रवृत्ती आहे. क्रिकेटला तुम्ही विरोध का करता, डायरेक्ट खेळूच नका का म्हणून? तुम्ही सांगा, तुमचं कामधंदा सगळं सांभाळून तुम्ही खेळा. परंतु अजिबात हे खेळतात आणि हे वाया गेले, अरे त्यांना वाया गेले का म्हणतात? वाया गेले तर मग भारत देशाचं कसं होईल, आपल्या शेवटी टीम जातात ना बाहेर. त्यांना तुम्ही सांगा की याला काहीतरी मर्यादा आहे, ती मर्यादा पाळून. आणि क्रिकेटवर सगळ्यांचंच प्रेम आहे, लहान पोरापासून दुसरं कोणी काही नाही. आता भारताचे खेळ कुठले आहेत, आपले कबड्डी असेल, खो खो असेल, कोणी तिकडे वळतच नाही. लहान पोरगा असलं तरी त्याला हातात बॉल पाहिजे, म्हणजे प्रेम आहे त्याच्यावर. आणि ते असावं ना, राहू दे ती आपण संघटना किंवा हे का आपण वाढू नये. तर मी आता मला गेल्या वर्षी मी दादा की मी एक उदाहरण दिलं होतं, तसं आत्ता एक मला याच्यावर एक व्हॉट्सअप आलं, मुद्दाम तुम्हाला मी वाचून दाखवतो थोडक्यात बरं का, सॉरी जरा एक मिनिट जास्त. एक तुमच्यासारखाच क्रिकेटपटू जातो, तो खेळून येतो आणि आपल्या साध्या आगरी भाषेत तो बोलतं, आये बघ मिनी ट्रॉफी जिंकली, आये बघ मिनी ट्रॉफी जिंकली, कवरी मोठी शान घरान आणली. समजतं ना भाषा ही, कवरी मोठी शान घरान आणली. बोलली अस क पराक्रम केला, न बिनाकामाचा तुझा आयुष्य झाला. आई बोलते हा त्याला, असा क तुम्ही पराक्रम केला, बिनाकामाचं तुझं आयुष्य झाला, तुझा तरुणपण वाया घालवू नको आणि आयुष्याचा संदेश शेल करू नको. आई बोलते हा पोराला, लक्षात घ्या. टेनिस बॉल क्रिकेट शालून बाला, सांग कोणाचा व्हायला भला, टेनिस क्रिकेट खेळून बाला कोणाचा व्हायला भला, न येलाला शिकून कामधंदा करायचा, न आपला जीवन आपणच घरवायचा. आई आपली तिच्या मोडक्या तोडक्या भाषेत बोलतं. हे मला तुम्हाला वाचून दाखवायचं कारण एकच, कारण आपल्या आई बापाची काहीतरी जराशी आपल्याकडनं अपेक्षा असते. मी गेल्या वर्षी पण सांगितलं की जेव्हा एखादा क्रिकेटपटू आपण मैदानात जात असतो तेव्हा कॉमेंटेटर आमचे सगळेच बोलतात, आता याच्या खांद्यावर सगळी जबाबदारी आहे.
हा एकटा असे आहे तोपर्यंत नक्की मॅच जिंकणार. मग जेव्हा तुम्ही क्रिकेटमधल्या संघाची खांद्यावर घेता जबाबदारी, तशी जबाबदारी आपल्या घरची पण तुम्ही घ्यायला शिका, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. आणि तरीसुद्धा आता तुम्ही जे अतिशय चांगले खेळले आणि मला मुद्दाम बोलासं वाटतं, आपला कुठला कामोट्याचा संघ गेल्या वर्षी पण 2 नंबरला होता, काय हो कामोट्यावाले बरोबर का? मग तुम्ही ठरवलेलंच आहे का प्रत्येक वर्षी 2-2 नंबरच लयाचा? गेल्या वर्षी अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही सांगायला प्रयत्न करताय का आता यावर्षी 2 आलो, पुढच्या वर्षी नक्की 1 येणार. आणि माझ्या तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा, सगळे खेळ त्यांच्यासाठी शुभेच्छा, ज्यांनी आयोजन केलं त्यांच्यासाठी शुभेच्छा. आणि अतिशय चांगलं असं मला याचं आवडतं, गेल्या वर्षी पण होता. सौरभ पाटील तुझं गाव कुठलं? दहिसर. आणि तो कोण? रोशन पाटील शिरवली. यांनी दोघांनी अतिशय चांगलं असं कॉमेंटेशन केलेले आहे, यांचं पण आभार मानतो. मला गेल्या वर्षासारखी ह्यावर्षी पण संधी दिली. माझ्यावर नेजवाड्यांचं तर प्रेम आहे, या सगळ्यांचं आमचं ग्रामस्थांचं प्रेम आहे, असेच वृद्धिंगत व्हावं. आम्ही जोपर्यंत चालता येतं तोपर्यंत नक्की येणार. आणि असंच प्रेम ठेवा असं बोलून तुम्हाला, काल जरी संक्रांत झालेलं असेल तरी आज तिळगुळ देतो, कारण 15 दिवस चालतं ते. शब्दरूपी तिळगुळ देऊन सगळ्यांना तुमचं तोंड गोड करतो. आणि संधी दिल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच नक्कीच, चांगलं ओपिनियन. जेव्हा हे बोलतात ना माईकवरती, तेव्हा काहीतरी मी म्हणेन ना ऐका.